पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणलं की खूप सारं टेन्शन असतं, पसारा होईल, मल्टी स्टेप प्रोसेस. तर आज आपण आहे ना स्टेप बाय स्टेप हा पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक कसा बनवायचा ते बघतोय, की जेणेकरून ही जी प्रोसेस आहे ती फास्ट होईल आणि पुरण या रेसिपीमध्ये आपण वाटून घेणार नाही. आणि तुम्ही बघू शकाल पुरणपोळीची थाळी अप्रतिम दिसते, बघितलं की तोंडाला पाणी सुटतं. चला रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पुरणपोळीची थाळी कशी बनवायची ते बघतोय. पुरणपोळी बनवायचं म्हटलं की खूप सारं टेन्शन असतं, तर हे एक पॅरलली कसं करायची ही सगळी स्टेप ते आपण बघतोय. तर सगळ्यात आधी पुरण बनवायला घेऊयात. पुरण बनवण्यासाठी इथे एक कप चणा डाळ मी घेतली, स्वच्छ धुवून ही चणा डाळ 2.5 कप पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातली. सो यातलं पाणी मी उपसून काढलेलं नाही आहे, पाणी तसंच आहे. यामध्ये घालूयात अगदी चिमूटभर हळद, यामुळे पुरणाच्या डाळीला रंग छान येतो. हळद घालणं ऑप्शनल आहे, लागलं तर एक चमचाभर तेल घालावर, म्हणजे मग डाळ बाहेर येत नाही कुकरमधून. झाकण लावायचं आणि हाय हीटवर आहे ना, याला एक फक्त आपण वाफ किंवा स्टीम आणून घेणार आहोत. आणि मग त्यानंतर अगदी लो हीटवर ही डाळ आपण एक 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत. चिट्ट्या काढणार नाही आहे. वाफ यायला लागली की गॅस रिड्यूस करायचा आणि वाफेवरच ही डाळ आपण शिजवून घेतो. पुरणाची डाळ आणि वरण भात जोवर शिजतोय तोवर आपण कणिक मळून घेऊयात. 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये हळद घालते 1/4 चमचा आणि मीठ. हळदीने पुरणपोळीचं जे कव्हर असतं त्याला रंग खूप सुरेख येतो. आता हे मिक्स करूयात. थोडं थोडं पाणी घालून हलकीशी सैलसर कणिक आपण मळून घेऊयात. कणिक छान अशी मऊसूत मळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल. नॉर्मल पोळींची कणिक असते त्यापेक्षा सैल हवी, म्हणजे पोळी छान लाटली जाते. आता झाकण ठेवून कमीत कमी एक 1/4 ते 1/2 तास तरी ही कणिक छान मुरवून घेऊयात. पुरणाची डाळ शिजते तोवर वरण भाताचा कुकर लावून घेऊयात. त्यासाठी कुकरच्या बेसमध्ये 1 इंच पाणी घातलंय, त्यावर ही जाळी ठेवायची. 1/2 कप डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये घालूयात हळद आणि 1/4 चमचा हिंग. 1/2 कप डाळीसाठी 1 कप किंवा ऑलमोस्ट त्यापेक्षा थोडंसं जास्त आपण यामध्ये पाणी घालतोय. आता डाळीवर ठेवूयात बटाटा. बटाटा मी फोडून घेतलेला आहे, म्हणजे तो एकसारखा शिजला जातो. त्यावर तांदूळ, तांदूळही स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 1 कप तांदूळ आहे, त्यासाठी 2 कप पाणी घालायचं, मीठ घालायचं. मिक्स करूयात. 4च बटाटे मी डब्यात घातले होते, मला आणखी बटाटा लागणार आहे, तर बाकीच्या फोडी येत ना बटाट्याच्या अशा साईडने मी घालून घेते. कुकरच्या बेसमध्येच टाकायच्या, त्या शिजल्या जातात. झाकण लावूयात. हाय हीटवर फक्त वाफ आणून घ्यायची आणि मग मीडियम हीटवर वाफेवरच हे सगळं शिजवून घेते. इथे ही चणा डाळ छानपैकी शिजवून घेतलेली आहे वाफेवरच आणि स्टीमही बऱ्यापैकी रिलीज झालेली आहे. येस, डाळ छानपैकी शिजली आहे, तुम्ही बघू शकाल. आता काय करायचं ना, एक गाळणी आणि एक बाउल घ्यायचं. यातलं हे जे जास्तीचं पाणी आहे हे काढून घ्यायचं. हे पाणी म्हणजे आपण जी कटाची आमटी बनवणार आहोत त्यामध्ये हे जे उरलेलं डाळीचं पाणी आहे या पाण्याचा आपण तिथे वापर करणार आहोत. शिजवलेली डाळ पॅनमध्ये काढून घेतली आहे. ही छान अशी मॅशरने मॅश करून घ्यायची. हे पुरण आहे ना, आपल्याला गाळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. हे छान असं आधी डाळ व्यवस्थित चुरून घ्यायची मॅशर घेऊन. हवं तर मिक्सरला फिरवून डाळ घेतली तरी चालेल. डाळ इथे छान अशी मॅश करून झाली की यामध्ये आपण घालूयात 1 कप गूळ. 1 कप डाळ घेतली होती तर समप्रमाणामध्येच आपण गूळ घालतो आहे. गॅस चालू करायचं आणि हे आता शिजवून घेऊयात. गूळ घातल्यानंतर हे मिश्रण हलकंसं सैल झालं आहे, तुम्ही बघू शकाल. आता हे ना आणखी एक 10-12 मिनिटं मी मध्यम आचेवर शिजवून घेणार आहे, जोवर हे हलकंसं घट्ट नाही होत तोवर. पुरण शिजून झालं आहे, आता कुकर चेक करूयात. राईस छान शिजला आहे, बटाटाही छान शिजलेला आहे. तर हा साईडचा बटाटा आधी काढून घेऊयात आपण. आणि डाळ बघू शकता तुम्ही, डाळही छान शिजली आहे. यामध्ये हलकंसं मीठ घालूयात. हवं तर एक गुळाचा खडा पण घालू शकता आणि हे घोटून घ्यायची. आता बटाट्याची भाजी करूयात. चमचाभर तेल गरम केलेलं आहे, कांदा नाही घालत होत आपण यामध्ये.
आता घालूयात मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडली की यामध्ये जाईल जिरं, अर्धा चमचा जिरं, हिंग, कढीपत्ता आणि त्याचबरोबर इथे आलं आणि मिरचीचा ठेचा आहे एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 मिरच्या छान मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत. तर खमंगाची फोडणी बसली आहे. आता हे 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया. हे छान ठेचा एकत्र शिजला की यामध्ये घालूयात हळद 1/4 चमचाभर. मिक्स करायचं आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीपुरतं मीठ, तर झाकण ठेवायचं आणि एक छान वाफ काढून घेऊयात. तर गॅस बंद करूयात. खमंग अशी बटाट्याची भाजी आपली बनवून तयार आहे. यावर घालूयात बारीक शिळलेली कोथिंबीर. पुरण इथे ऑलमोस्ट आता 10 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे मध्यम आचेवर आणि तुम्ही बघू शकाल छान असा घट्टसर गोळा झालेला आहे. आता यापुढे आणखी खूप शिजवायचं नाही आहे, नाहीतर काय होतं ना खूप असं भुसभुशीत किंवा ड्राय सुकं सुकं असं हे पुरण बनलं जातं. आता यामध्ये घालूयात वेलची पूड आणि जायफळ, चिमूटभर जायफळ. मिक्स करूयात आणि पुरण आता थंड करून घेऊयात. कटाची आमटी बनवूयात. 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये घालायची दालचिनी, त्याचबरोबर लवंग, काळी मिरी, मोहरी आणि जिरं. मोहरी मस्त तडतडली पाहिजे, जिरं फुललं पाहिजे. आता हिंग आणि आल्याचा ठेचा. आता हे छान मिनिटभर परतून झालं की यामध्ये 1 चमचाभर भाजलेलं सुकं खोबरं जे मिक्सरला वाटून घेतलं ते घालायचे. मधुराज रेसिपीचा गोडा मसाला आणि त्याचबरोबर बॅडगी मिरची. कुठे कशी ऑर्डर करायची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जाऊन नक्की चेक करा. आहा, तुम्ही बघू शकाल रंग मस्त आलेला आहे. आता हे एकसारखं भाजून झालं की यामध्ये घालायचं 1 चमचाभर बेसन. बेसनमुळे काय होतं ना कन्सिस्टन्सी एकदम छान येते या आमटीला. आता जे डाळीचं पाणी आहे हे डाळीचं पाणी आपण यामध्ये घालतो आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये घालतो आहे चिंचगुळाचा कोळ 1 चमचाभर आणि चवीपुरतं मीठ. मिक्स करूयात आणि छानपैकी हे उकळून घेऊयात. आणि आमटी इथे छानपैकी उकळली आहे. तुम्ही बघू शकाल रंग वगैरे खूप छान आलेला आहे. आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक शिळलेली कोथिंबीर. मस्त तळक बनवायला घेऊयात भजी. कोबीची भाजी मी करते आहे. कोबीची भाजी यापूर्वी कशी बनवायची ते मी डिटेल रेसिपी दिली आहे. कोबी किसायचं वगैरे कसं लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आज मी तुम्हाला क्विक दाखवते एक रिकॅप की कशी बनवता येईल. तर कोबी, किसलेल्या कोबीमध्ये घालायचं बेसन, 1/2 कप तांदळाचं पीठ, त्यानंतर त्यामध्ये आपण घालतो आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं आलं 1/2 चमचा, चवीनुसार मीठ, ओवा साधारण 1/2 चमचा आणि त्याचबरोबर लाल तिखट. इथे तुम्ही हिरवी मिरची पण बारीक चिरून यामध्ये घालू शकता, खूप छान चव येते. हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करूयात. पण त्यापूर्वी यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. तुम्ही 1 चमचाभर तेल घालू शकता खायच्या सोड्याच्याऐवजी. अगदी 1 चमचाभर पाणी घालायचं आहे. कोबीमध्ये खूप सारं मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी खूप सारं वापरायचं नाही. आता हे हलकंसं फक्त मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स करून झालं छानपैकी की भजी तळून घेऊयात. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये मीडियम हीटवर या आपण जशी कांदा भजी, खेकडा भजी करतो ना त्याच पद्धतीने हे कोबीची भजी पण सोडायची आणि मस्तपैकी दोनही बाजूने खरपूस अशी तळून घ्यायची. तुम्ही बघू शकाल आहा क्या बात है, मस्त दिसतात. आता ही तळलेली भजी एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. तुम्ही बघू शकाल अजिबात वाटत नाही की कोबीची भजी आहे, दिसताना या अगदी कांदा भजीसारखी दिसते. पुरण आपलं इथे बनवून तयार आहे, मस्त दिसतंय. आणि त्याचबरोबर पोळी बनवण्यासाठी ही कणिकही छान मुरलेली आहे. आता पुरणपोळी बनवायला घेऊयात. तयार कणकेतून 1 उंडा करून घ्यायचा छोटासा गोळा. हा सुक्या पिठात घालायचा म्हणजे हाताला चिकटत नाही आणि एकसारखा करून घ्यायचा.
आता याची आहे ना मोदकाची करतो त्या पद्धतीने पारी करून घ्यायची, आणि हे पारी करत असताना याचा जो सेंटर आहे किंवा मध्यभाग आहे हा हलकासा जाड ठेवायचा, जेणेकरून सारण आपण भरले की पुरणपोळी मध्यभागी फुटत नाही. तुम्हाला कितपत जाड पुरणपोळी आवडते, कितपत जास्त पुरण भरलेलं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही हे सारण भरू शकता. बऱ्याच जणी खूप कन्फ्यूज होतात, नाराज होतात, बऱ्याचदा अशा कमेंट येतात की पुरणपोळी पातळच असली पाहिजे, जाडच असली पाहिजे, अशीच असली पाहिजे, तशीच असली पाहिजे, असं अजिबात नाही आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या होतात. मराठवाड्यामध्ये अगदी गुबगुबीत मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या आवडतात, सोलापूरमध्ये अगदी पातळ तेलपोळी बनवली जाते, विदर्भात मांडे असतात. त्यामुळे असं प्रमाण अजिबात लावू नका तुम्ही कुठलाही पदार्थ बनवताना. तो तुम्हाला आवडला बस झालं. आता ही छानपैकी लाटलेली पोळी तवा मध्यम आचर मी गरम करून घेतला, हाय हीटवर नाही आहे, मीडियम हीटवर आहे, त्यावर ही पोळी घालायची आणि दोनही बाजूने छान भाजून घ्यायची. पहिली बाजू घातली ना की ती तेला अजिबात टच नाही करायचं, जोवर ती हलकीशी फुलत नाही. आहा तुम्ही बघू शकाल पुरणपोळी काय मस्त फुलून वर येत आहे, मस्त. आता साजूक तूप, तेल जे काही तुम्हाला आवडेल ते पुरणपोळीला तुम्ही लावू शकता. बरेच जण तेलही लावतात आणि खाताना साजूक तुपावर ती खाल्ली जाते. मस्त खरपूस अशी दोनही बाजूने भाजून झालेली आहे आणि आता ही गरमागरम टम्म फुगलेली पुरणपोळी आपण काढूयात. आणि ही काढताना आहे ना मी शक्यतो जाळीवर काढते, म्हणजे त्यातली जी स्टीम आहे ना ती स्टीम रिलीज होते आणि ती पोळी सॉगी होत नाही. आहा बघ तुम्ही बघू शकाल. आणि इथे पुरणपोळीचं संपूर्ण जेवण बनवून तयार आहे. आपल्या इथे महाराष्ट्रात मराठवाडा म्हणा, कोल्हापूर म्हणा, कुठलाही सण असला की पुरणपोळी बनवली जाते. आता पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा याचं टेन्शन नाही, कारण अशी झटपट ही बनवून तयार होते. थोडंसं प्लॅनिंग नक्की लागतं. आय होप या होळी पौर्णिमेला तुम्ही अशी ही मस्त कांदा लसूण विरहित पुरणपोळीची थाळी नक्की बनवून बघाल. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.